आरे फाउंडेशन आज समाजातील गरजू लोकांच्या आयुष्यात एक अनोखा आशेचा किरण बनून काम करीत आहे. थोडे थोडे करत आज 17 देशात आरे फाउंडेशनचे काम वाढतच चालले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात काम करत असलेली ही सामाजिक संस्था एक सुंदर आनंदी पर्यावरण विणत चालली आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. चला तर मग आपण सगळे मिळून एक समृद्ध जग हे स्वप्न साकार करूया. नमस्कार, वंदे मातरम. रिझवान अदादिया फाउंडेशन प्रेझेंट्स आणि समृद्धी सिनेवल प्रस्तुत द रियल हिरो कथा समृद्धीच्या या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माय बाप हो, एक वेळ उपाशी राहा, जेवणाचं ताक मोडा, पण आपल्या मुलाबाळाले शिकवा असं सांगणारे कर्मयोगी गाडगे महाराज आणि कर्णमधूर खंजेरी वाजवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमागे चालणारा एक छोटासा मुलगा पुढे जाऊन देशभर आपल्या कीर्तनाने समाज प्रबोधन करू लागला आणि तो अजूनही करतोय. अकोला जिल्ह्यातील शिरसोली इथे जन्मलेलं हे पोर घरी अत्यंत गरिबी, एका रुपयासाठी गावात दवंडी देण्याचं काम तो करायचा. राष्ट्रसंतांची खंजेरी त्याला आकर्षित करू लागली. आपणही खंजेरी वाजवावी असं त्याला वाटू लागलं, पण ते भजनवाले त्यांच्या खंजेरीला त्याला हात लावू देत नसत. मग ह्या मुलाने खंजेरीचा ध्यासच घेतला. त्याने घरातील घागरीचा गळा काढून त्याला कागद लावून चिकण मातीने ते चिकटवलं आणि मग सुरुवात झाली त्याची खंजेरी वाजवायची. पुढे जाऊन 7-8 खंजेरी वाजवण्याचं कसब त्याने स्वतःच आत्मसात केलं आणि समाजात घडणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरांवर त्याने कीर्तनातून प्रहार केले. आज गेली 40 वर्ष झाली हे ते कीर्तन करतच आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी ठिकाणी लाखो लोक त्यांच्या कीर्तनाला गर्दी करतात. प्रत्येक सत्कारात मिळालेली शाल ते एखाद्या वृद्ध महिलेला देऊन टाकतात. कोणी पैशाची मदत केली तर ते पैसे ते मुलांना वाटून टाकतात. एवढंच काय तर त्यांनी आपल्या पत्नीचं आणि स्वतःचं मरणोत्तर देहदान सुद्धा करून टाकलंय. आता जास्त न बोलता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया कसा आहे त्यांचा हा प्रवास. चला तर मग जोरदार टाळ्याने स्वागत करूया द ग्रेट रियल हिरो सत्यपाल महाराज यांचं. आपलं जे काय आपण प्रश्न विचारतोय याच्यावर एक सुंदर पेंटिंग त्या बाजूला तयार चाललेलं आहे. विजय राऊत खूपच छान आर्टिस्ट आहे. तर आता आपलं जेव्हा बोलून होईल तेव्हा आपण ते पेंटिंग पाहू. महाराज, मग हे प्रबोधनाचं कसं डोक्यात आलं की आपण हे, कारण दुसरंही काही काम तुम्ही तुकडोजी महाराज गाडगे बाबा वाचत गेलो, लोक कौतुक करत गेले, मग त्याच्यातून माझ्या जीवनात मी तसा वागण्याचे प्रयत्न केलो की आपण लोकांना सांगतो आपणच तसं वागा की एक समाजाची जागृती झाली पाहिजे. पहिले प्रबोधन काही समजत नव्हतं तर मी कसं प्रबोधन केलं? तुकडोजी महाराजचे भजन ऐकले, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, ते भजन ऐकता बरोबर मा डोक्यात आलं की वा, देव बाजारचा भाजीपाला नाही, काही काही बायकांच्या अंगात देवी येते. आम्ही मुंबई शहरात मोठ्या शहरात येत नसत, इकडे अलग देव्या राहते. त्या देवीचं नाव नाही घेत, देवी माले फिनिशिंगलाच 2 तास पाहिजा. तिकडे गाडगे बाबा म्हणता, विदर्भातल्या शेंड गावाला जन्म त्या डेबूचा झाला, देवकी नंदन गोपाला हो गाडगे बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला हो गाडगे बाबा गोपाला. अर्ध पोटी राम आहे बापू, लुगडा कमी भावाचा गाडा, जेवायचे भांडे विका, पण शिका. जे बाबासाहेब आंबेडकर मांडायचे की अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते वाघिणीचं दूध प्यान वाघिणी सारखा डकरा. आज आम्ही पाहतो, मी माय माऊल्यांच्या बाबतीत जास्त बोलतो, मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. कारण आपण पाहतो महिलांवर खूप अन्याय झाले आतापर्यंत. ते तर डॉक्टर बी आर आंबेडकर आले, संविधान लिहिलं म्हणून आज बाई राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या. एवढंच नाही तर प्रत्येक ग्रामपंचायतच्या 50% बाया झाल्या. हे सर्व ताकद जर असेल तर इज्जत मिळाली अम्मा भीमा तुझ्यामुळे. तुम्ही जे मला आई व्हायचं मला तो चित्रपट काढला समृद्धीताई, तुम्ही डॉक्टर आमटे साहेबांचा चित्रपट काढला की समाजाची सेवा आदिवासीची सेवा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे झोपुले, तोच
रोजची साधू ओळखावा. कोणी पांढऱ्या कपड्यातले साधू आहेत, कोणी भगव्या कपड्यातले. आम्ही पाहतो ना असं बोलता येत नाहीतर भयानक परिस्थिती आहे बाबा लोकांची. दवंडी आली, दवंडीतून पहिलं कीर्तन आलं, कीर्तनातून 100 माणसं आले, आणि मग जुळता 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 लाखो लोक आले. तुम्ही आता थोड्या वेळा आधी जेव्हा म्हणाले होते की गारुड्याचं डमरू आहे माझं, डमरू वाजवलं की गारुड्याचे कसा डमरू वाजवते की बच्चा लोक ताली बजाव. तो म्हणते हिंदू बायको राम राम, बुद्ध बायको जय भीम, मुसलमान बायको सलाम अलैकुम, आणि मी म्हणतो जवान पोट्याले आय लव यू. मग मुंगूसर साप की लढाई बताता. तो मुंगूसर साप की लढाई काही दाखवत नाही असं मला आहे. खंजेऱ्या कमी वाजवतो, लोकांना आकर्षण आहे, पण मला वाटते माझा वेळ आयुष्याचा वेळ समाज प्रबोधनात जावा. अरे गाडगे बाबा, तुकडोजी बाबा कधी शाळेतच गेले नाही, त्याच्या नावाचं विद्यापीठ आहे. जे काही माझ्याकडे दोन हात आहे, जी काही माझ्याकडे छोटीशी पुरसुंडी आहे, त्याच्यातलं मी वाटू शकलो पाहिजे, आणि त्याच्यामुळे ते खंजिरीचा उपयोग करतात. नाही तर आपण आता खंजिरी स्टेजवर मागूया. याची साथ आहे आणि नेहमी बोलत असतो भा भान भांडू नका. चुलत भाऊ भांडले ना ताई, समृद्धी ताई, तर महाभारत घडलं. आम्ही दोघं भाऊ एकत्रित आलो तर जगासमोर ग्रामगीता, संविधान, तुकोबाची गाथा आणि सर्व धर्मियांचा तो विचार मांडत राहतो. सत्यपाल महाराज इतका सुंदर विचार घेऊन आलेले आहेत की कुटुंब व्यवस्था आणि कुटुंबाची एकी. आज आपण प्रगती करतोय पण आपण कुटुंबापासून दूर दूर चाललोय. आपल्या भारत देशाची सगळ्यात मोठी परंपरा हीच आहे की एकत्र कुटुंब म्हणून राहा. आपले फक्त बहीण भाऊ नाही, आपला समाजही आपलं एक कुटुंब म्हणून राहा. हा असा या पद्धतीने खेड्यातल्या लोकांमध्ये शेतीवरून, इस्टेटीवरून, घरावरून भांडणं होतात. भाऊ भाऊ वेगळे जातात आणि ते आपल्या भावाला बाजूला बसवून ती वाजवून वाजवून सांगतात की असे असे भाऊ भाऊ एकत्र राहा आणि भांडू नका. असे वेगळे वेगळे छोटे छोटे विचार का असे ना, पण इतके महत्वाचे आहे. आणि इथूनच खरं म्हणजे ही समाजाची घडण आहे. आता नवरा बायको जे घटस्फोट होतात त्याच्यावरही मी बोलतो. एका महिन्यात 2 ते 2.5 लाख लोक आले ऐकवतो. 20 ते 22 प्रोग्राम एका महिन्यात करतो मी. परंतु जे नवरा बायको आहे, पती पत्नी आहे, जे इमान इतबारे प्रेम करणारे आहे, ज्योतिबा सावित्री सारखे, तुकोबा जिजाबाई सारखे, रमाई बाबासाहेबासारखे, हे लोक त्याला सांगतो की माझ्या बहिणींनो नवऱ्याची भांडण झालं सर, आताच म्हणतो उठ आणि त्याला फोन कर, आय लव यू म्हण, आपल्या नवऱ्याने माफी मांग, आय एम सॉरी म्हण, आणि चालली जाय बापा. किती दिवस बापाच्या घरी राहतो मग पोराला. महाराज कधीतरी तुम्ही नवऱ्याला सांगितलं का की तिला आय लव्ह? आता दुसरी राईट लेफ्ट बाजू सांगून आलो. हे राईट आहे बायको म्हणजे राईट. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे सांगशील ते मला पासून ऐकतो. दुसरी बाजू तरुण पोराला सांगायचं की बाबा रे तुझं लग्न झालं, नवीन नवीन पोरगी तिच्या मायच्या कुशीतून येते, लवकर मॅच होत नाही कुटुंबात, मग त्या बाईचं काही चुकलं असेल तर तिले क्षमा कर, तिले माफी कर, तिले माफी मांग, आय एम सॉरी, आणि एखादं हिंदी गाणं तुही म्हण, तिची तारीफ कर. तुझे ना देखो तो म्हणजे लोक बोर नाही झाले पाहिजे. माणूस देवाची तारीफ नाही करत पण बाईची तारीफ इतनी म्हणते, कितना हसीन तेरा, कितनी प्यारी आखें, ते बीमार पडली की मग नाही म्हण, म्हणते काटो का चेहरा तेरा, कितनी का अंदाज है, तुझे छोड़ दूंगा मैं, दूसरी कर लूंगा मैं, शादी का इरादा. दोन तासात एक लेकरू कीर्तनातून घरी नाही जाणार, कारण त्याला जे पाहिजे त्या भाषेत बोलतो ना. की नवरा बायकोचं नातं जे आहे की ते असं असतं की एकानी पसरवायचं असते आणि दुसऱ्याने आवरायचं असते. असं हे नातं तुम्ही दोघांनी मिळून तो संसाराचा गाडा चालवा असं त्यांचा जो संदेश आहे, पण तो तसा सरळ सांगितला तर मला असं वाटतं तो पोचणार नाही. त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीने नवीन गाणे गुंफून का होईना, ती खंजिरी वाजून का होईना, लोकांचं लक्ष वेधून
त्यांच्यापर्यंत बरोबर तो विचार पोहोचवण्याची ही वेगळीच कला. म्हणून आज मी भाऊ तुम्हाला बोलवलाय, कारण की आपल्या ग्रामीण भाषेतल्या लोकांना का बरं आपण टीव्हीतनं जे प्रबोधन करतो ते चॅनल ते बदलतात आणि नाच गाण्याचे प्रोग्राम लावतात, कारण त्यांना जे आवडेल त्यांना ज्या भाषेतनं समजेल त्यांच्यापर्यंत पोहोचणारं कोणी बोललं नाही. पण मला असं वाटतं सत्यपाल महाराज ते काम करतात. जसं दिवाळी कधी येऊ नये मला असं वाटतं, आणि आपण ऐकतो आली माझ्या घरी दिवाळी, दिवाळी येऊ नये. मला का वाटतं की मी दिवाळीच्या दिवशी माझे कुटुंब उपाशी होतो. आम्ही कपडे शिवणारे लोक आहोत, चिंपी शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खातील सोम धतुरा. टाटा अंबानी तर हे निर्माण नाही करत ना, गहू ज्वारी तांदूळ ते मोबाईल तयार करतील, कार तयार करतील, पण शेतकरीच गहू ज्वारी तांदूळ. म्हणून तुमचं म्हणणं आहे की पहिले शेतकऱ्याला सगळ्यात उच्च दर्जा मिळाला पाहिजे, कारण की अन्न धान्य नाही तर मग काहीच. त्याच्या उत्पन्न खर्चावर भाव भेटला पाहिजे, त्याच्या त्याचं दुःख समजलं पाहिजे. आज शेतकरी आत्महत्या करून मरते, बाकीचं कोणी मरताना पाहिलं का? आपण नाही मरत, कारण ज्याच्या घरात आवक खूप आहे ते मरत नाहीत ना. मी पत्नीचं देहदान केलं तेव्हापासून 250 लोकांना देहदानाचे फॉर्म भरले, 500 लोकांनी नेत्रदानाचे फॉर्म भरले. कारण पहिले जिवंतपणी रक्तदान महिलांना उभं करतो मी, की कोण्या माय माऊलीनं रक्तदान केलं असं तो उभ्या राहा. आणि मग मी बायाची आनंद घेतो की तुम्ही नवरा कधी त्याच्या बापाला देत असला तर दुरून म्हणता तुम्ही नका देऊ ना, तुम्ही जर रक्त दिलं मामाजींना तर माझं कसं होईल. म्हटलं अशा जादूगरा तुम्ही विनोदानं, कारण कुठे कुठे मला विनोद करावं लागतो. ताई महिलांना जागृत करतो की तुम्ही रक्तदान करा. मग एखादी माय उभी राहिली, एखादी बहीण उभी राहिली, तिला एक साडी देत. दररोज कीर्तनात माझी पत्नी गेली तेव्हापासून 2 ते 3 साड्या अर्पण करतो माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ. कशा? ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला तिनं उभं राहा. मग गजानन गाणं म्हणते, दारू पिऊन माईले वारी जवा माझा बाप. मग लोकांना सांगतो की तुमच्या मायचं दूध पेले, तुमच्या मायच्या दुधात दारूची भेसळ करू नका, असा डायरेक्ट बोलतो. अरे तुमच्या मायनं पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्या मधी माझी माय. आपल्या मायनं दूध पाजलं, दूध कमी होतं मायले पिठाचं दूध करून पाजलं. आणि आपण मोठे झाल्यावर देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा, उघड बार देवा आता उघड बार. साध्या बार नाही, लेडीज डान्स बार. चालते की बाया नवऱ्यासाठी वळाच्या भोवती फिरते की सात जन्मोजन्मी हेच पीस भेटावं. पण माणूस फिरते का बाईसाठी? माणूस फिरत नाही. हे तर म्हणते पुढच्या डिलेवरीले हे जर मेली तर दुसरी करायला तिचीच बहीण बहारो फुल बरसा मेरा महबूब आया है. आणि तिच्या अंगावर फुलं टाकते जसा काही पाकिस्तानातून लढाई करून आला. पण अशा अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही 250 लोकांना देहदान करायला लावणं ते या भाषेमधनं समजवणं. मी जर गेली आणि मी ही भाषा बोलून जर त्यांना सांगितलं बायांनो हे करा हे चांगलं आहे ते करा तर त्यांना ते पटणार नाही. पण तुम्ही जेव्हा तुमच्या भाषेत सांगता तेव्हा 250 लोक देहदान आणि नेत्रदान करतात जे शहरात पण आजपर्यंत कोणी केलं नाही, तेव्हा महाराजांसाठी आपण खरं. माझा मुलगा आहे डॉक्टर आहे बालरोग तज्ञ आहे, तो नेत्रदान देहदान. मला आनंद वाटला की परमात्मा जाऊन आला, नाही तर माझी विटंबना सुरू होती, बहिष्कार टाकण्यात आला. देहदान करणं म्हणजे बा त्याला वर त्या काही बाया म्हणत त्याला मोक्ष नाही भेट, मशानात नेलं नाही. या सगळ्या विचारांशी लढणं म्हणजे साधी गोष्ट नाही, भयंकर आहे. बदनाम करणं फार भयंकर आहे. सतीच्या दारी कुत्ती पाप्याच्या दारी हत्ती, खरा निजला अंधारात घरात ना दिवा बत्ती. की आज मेडिकल सायन्सच्या लोकांना शिकण्यासाठी एक शरीर पाहिजे. आणि किती वय तुमच्या आईचं म्हणालात? 75 वर्ष. 75 वर्षाच्या खेडूत बाईने मेडिकल कॉलेजच्या मुलांना शिकण्यासाठी आपलं देहदान करावं याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? महाराज मला असं वाटते इतका गोष्टी तुमच्याकडे शिकण्यासारख्या आहे. हा कार्यक्रम खेड्यामध्येही लोक बघत असतील, आज शहरातले लोक बघत असतील, त्यांनाही खरं कुठेतरी आपल्या स्वतःला तुम्ही विचारा की मी शिकलो, माझ्याकडे डिग्र्या आल्या, मोठ्या मोठ्या डिग्र्या आल्या, मी परदेशातही जाऊन आलो, पण एवढे मोठे विचार मी ठेवले का? मग काय त्या शिक्षणाचा फायदा? हे शिकलेले नसतील यांच्याकडे तितकी मोठी डिग्री नसेल. पण मला असं वाटतं विचार आचार्यांनी हा एक ग्रंथ आहे. खरंच खूप खूप नमन तुम्हाला, नतमस्तक तुमच्या पुढे. मला माहिती आहे तुम्ही जे टीका करता
त्याच्यामध्ये बऱ्याचशा टीका काही लोकांना आवडत असतील नसतील, पण त्याच्यामधून उद्देश एकच आहे की समाज प्रबोधन करायचं आणि त्याच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजे. मी पुस्तक लिहिलं ताई एक सत्यानाश नावाचं, आमचा कौन सत्यानाश झाला, आमच्यावर हा टाइम काय खराब येत याच्यावर लिहिलं मिळते. हेच अंधश्रद्धा जुन्या रूढ्या, होळी पेटू नका, लाकडं जाळू नका, रंग टाकू नका, दिवाळीत फटाके फोडू नका, लेकड्या बाकड्याले गोडदोळ खाऊ घाला, फटाके फोडून प्रदूषण करू नका, कारण आपण दिवाळी त्या दिवशी गरिबी भोगली ना. पुन्हा त्या झोपडीच नाही घेतल वळण, गरीबाच्या झोपडीत नवत सांजीच दळण. हे मोठे लोक दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाले मजुराले पैसे देत नाहीत, ताई खेड्यातली आहे, शहरात देतात पण खेड्यात नाही देत. आमची माय वाट पाहत बसली, जेवारी आणती पण जेवारी दिली नाही सावकारानं, मग लक्ष्मी पूजनाला देत नाही. आणि खरे आम्ही लेकरं उपाशी होतो. आमची माई म्हणे, रडू नका रे मुलांनो, गेले रोंधळ्याने मायेच्या कुशी मंदी, पोर उपाशी निजले, काळजाच्या या घळाची झाली उपाशी गळण, गरीबाच्या झोपडीत नावत सांजीच दळण. एका गरीब धनगरानं 5 किलो ज्वारी दिली. वास्तव आहे, मी पोथीतलं कीर्तन नाही मांडत ताई. रावणाला 10 तोंड होते, रावणाले 10 तोंड होते, त्याच्या मायचं छिजन कसं झालं चल सांगा. हे बोलत नाही म्हटलं मी, तुम्ही माझ्या बहिणी सारख्या तुमच्या समोर का बोलत नाही, हे असे शब्द राहतात ते म्हणून बोलत नाही. बाबाले ज्वारी दिली धनगऱ्यानं 5 किलो दिवाळीच्या दिवशी, म्हणून दिवाळी आली नाही पाहिजे. मोठे लोक फटाके फोडते, मी त्या लेकरा संग फिरू, उड्या मारू, रिकामे खोके जमा करायला. आणि आई वाट पाहे, रडू नका रे मुलांनो, गेले रोंधळ्याले. अरे लोकांनो, खरंच महाराज ज्यांच्याकडे इतकी सुबत्ता आहे त्यांनी ऐका ही गोष्ट, की दिवाळीच्या दिवशी अनेक घरामध्ये दिवा लागत नाही तेव्हा अन्न वाया घालू नका. आपल्याला जमेल तेवढं आपल्याकडे ओंजळीत आहे, त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर देऊन टाका, कारण की कुणाचं तरी मूल उपाशी आहे याची जाणीव ठेवा. खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं याच्यासाठी की ग्रामीण स्थिती खूपच भीषण आहे. खूप वर्षापासून आपण फक्त बोलतो की खेड्यापासून विकासाची सुरुवात करा, पण बोलणं बोलणं फार झालं, लोक फक्त बोलतात, पण तुमच्यासारखे माणसं कधीच एक साठी ओलांडली तुम्ही तरी पण एक 40 वर्षापासून, त्याच्याही आधी म्हणजे 10 वर्षाची असतापासून हे काम अविरत चालू आहे, अविरत चालू आहे. त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बोलवून अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं की असेही ग्रेट दरियल हिरो महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात लपलेले आहेत आणि ते काम करतात, म्हणून त्या चांगुलपणावर आपला देश चालू आहे, आपण सुखात झोपतोय. महाराज तुमचे त्या खंजिरा एकदा वाजवून दाखवा ना. खुर्चीहून उतरतो ताई, हे 5 वर्षाची गॅरंटी आहे. आयुष्याची दोरी कमी झाली, ज्याच्या घरात 10 किलो सोनं, 15 कोटीचा बंगला, मौत कधी कोणाला सोडत नाही, म्हणून मरताना आपण अजरामर झालो पाहिजे. मी लक्ष्मीकांत प्यारेलालच्या घरी गेलतो मुंबईत आल्यावर, तर लक्ष्मीकांत प्यारेलाल विचारले, हे वाद्य कहा चला, म्हणले बाहेर देश. त्यानं आवाज ऐकला ना, आम्ही गोंधळी गोंधळी शिवबाळायाचे गोंधळी. आणि माझ्या मायची डिलिव्हरी मागेन केली. जातीय वादावर फार बोलतो मी. मी म्हणतो उच्च वर्णीय म्हणा की मोठे म्हणा, काही त्याच्या मायनं 3 महिन्याचा ओव्हरटाईम घेतला नाही. म्हणजे बोलायची भाषा, मी म्हटलं काही बोलत नाही मी, पण हे मी बोलतो का आहे ना सत्य सत्याशी नाते जोडले त्याची अंगी गुरुत्वाकर्षण आले. समृद्धी ताई मी तुम्हालाही धन्यवाद देतो, नाही तर माई माय रडे म्हणे बापू तू टीव्हीवर काम नाही. म्हटलं आपण खेळातले आहो, काय करतो. महाराज तुम्ही जे म्हणाले टीव्हीवर येण्यासाठी, आज तुम्ही माझा मोठा मान केला, हे जे निमंत्रण स्वीकारलं आणि हे जे तुम्ही विचार सांगता, हे विचार मोठ्या मोठ्या राष्ट्र संतांचे विचार आहे,
हे साधारण माणसाचं काम नाहीये. खेड्यामध्ये असले ती भाषा इतकी सुंदर आहे, त्या भाषेला आपण स्वीकारलं पाहिजे. कारण की त्याच भाषेची जी गोडी आहे आपल्या आपल्या देशाच्या मातीची मजा आहे ती. तर मला असं वाटतं की तुम्ही इथे येऊन इतका मोठा मान केला या या मंचाचा, तर मला असं वाटते आपण सगळे मिळून दरियल हिरो कथा समृद्धीच्या या कार्यक्रमात महाराजांना प्रत्यक्ष नमन. तुम्ही इथे आलात, तुमच्यासोबत तुम्ही इथे आता तासन तास बसून ऐकतच राहील, कारण की मलाही याच्यातल्या कितीतरी गोष्टी सांगता नाही येणार. आपण आता वेळेअभावी थोडंसं थांबू आणि तुमचं इतकं सुंदरसं पेंटिंग आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला दाखवू प्रेक्षक हो. दिसतं छान वाटत. शेमळ बोलत असलं तरी मायले चांगले. महाराजांनी खूप मोठं वाक्य म्हटलं माझ्यासाठी. शेमळं पोट्ट असलं तरी मायले चांगलंच वाटते, कारण मी त्यांच्या अक्षराची तारीफ केली आणि मला त्यांनी त्या शब्दातून माय म्हणून टाकलं. हा एवढा मोठा आदर. एका तरी अंगी असू दे त्याला, नाहीतर काय तू काय जन्माला. इतकं सुंदर पेंटिंग केलं आहे महाराज. या कॅनव्हासचं भाग्य म्हणा की तुमचं चित्र त्याच्यात उतरलं. प्रेक्षक हो, हे अनमोल पेंटिंग आमच्या सत्यपाल महाराजांचं त्यांच्या विचारांसारखंच खूप मोठं आहे. याची किंमत लागू शकत नाही, पण तुम्ही किंमत लावा, कारण त्या किमतीतून आम्ही एका वृद्धाश्रमाला दान करणार आहोत. त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही जास्तीत जास्त पैसे या पेंटिंगला द्याल. त्याच्यामुळे आपण या सुंदरशा विचारावर, या वळणावर थांबूया आणि महाराजांच्या सत्यपाल महाराजांच्या विचारांना घेऊन, जरी त्यांची भाषा एक ग्रामीण असली तरी त्याच्यामध्ये एक सुंदरता आहे. पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका आणखीन द ग्रेट रियल हिरोसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत माझा तुम्हाला नमस्कार. वंदे मातरम.